पाऊस पडूनही इथल्या महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष आजही जैसे थेच आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक जवळील शेंद्रीपाडा इथल्या महिला जीवघेणा प्रवास करून पाणी आणत होत्या यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेत शेंद्रीपाडा भागामध्ये लोखंडी पूल बांधून दिला मात्र मुसळधार पावसामुळे हा पूल पाण्याखाली गेल्यानं या महिलांना आता हंडाभर पाण्यासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणी कसरत करावी लागते त्यानंतरची मोठी बातमी येते नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती काल ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं गडावरील दगड माती थेट भाविकांच्या मार्गावरती आल्यानं पाच ते सहा भाविक यामध्ये जखमी झालेले आहेत लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्या देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर ज्या प्रकारची परिस्थिती या आधीच आपण न्यूज एटीन लूकमतवर दाखवलेली होती त्या संदर्भातले आताचे अपडेट्स काय ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सप्तशृंगी गड आणि त्या ठिकाणी असलेले भाविक सुरक्षित आहेत नाशिकच्या सप्तशृंगी गडावर काल ढगफुटी सदृश्य जो पाऊस झाला होता त्या पावसामुळे मंदिरातून बाहेर येणारे जे भाविक आहेत त्यांचा हा पायी जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती अशा प्रकारे मोठमोठी दगडं आणि माती जी आहेत ती या डोंगरावरून खाली आली आणि या मार्गावरून पायी जाणारे जे भाविक होते दर्शन करून परतच असताना परतीच्या मार्गावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दगड माती जी आहे ती या पाण्याबरोबर वाहून आली आणि त्यामुळे या नागरिकांना त्यामध्ये मोठा फटका जो आहे तो बसलेला होता तर हा संपूर्ण मार्ग जो आहे तो परतीचा मार्ग प्रदिक्षिणा मार्ग आहे आणि याच प्रदिक्षिणा मार्गावरची ही दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे दगडांचा जो ढीग आहे तो आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय मातीचा ढीग पाहायला मिळतोय साधारणतः तीन ते चार फूट इतका मातीचा आणि दगडांचा ढीग या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय तर या ठिकाणी ट्रॉली आहे आणि ट्रॉलीच्या माध्यमातून भाविक जे आहेत ते खाली उतरत असतात मात्र ज्यांचे नवस केलेले असतात किंवा जे भाविक श्रद्धेने या ठिकाणी येतात ते मात्र याच पायऱ्यांवरून परतत असतात आणि काल देखील असेच काही भाविक जे आहेत ते या पायऱ्यांवरून जात होते आणि ते जात असताना अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आणि पावसाचा पाण्याचे लोंढे जे आहे ते या पायऱ्यांवरती वाहू लागले साधारणतः तीन ते चार फुटांपर्यंत या पायऱ्यांवरती काल पाणी होतं आणि त्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे ढीक जे ते या पायऱ्यांवरती होते आणि त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते यामध्ये जखमी झाले होते ही थेट दृश्य आपण वणीगडावरून बघतोय वणीगडाचा हा पायथ्याचा भाग आहे साधारणतः या परिसरातून आणखी वरती पाचशे ते सातशे पायऱ्या आहेत आणि या पाचशे ते सातशे पायऱ्यांवरती देखील मोठ्या प्रमाणात भाविक होते ही थेट सप्तशृंगी गडावरची दृश्य आपण बघतोय की कशा प्रकारे या ठिकाणी जे भाविक होते त्यांना कशा प्रकारे मार बसला असावा याचं हे सांगण्यासाठी खरं तर हे चित्र पुरेसं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी एकही दगड मातीचा एक कण नसतो अशा ठिकाणी तीन ते चार फुटांपर्यंत मातीचा ढीग आहे दगड आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात दगड मातीचे ढीग जे आहेत ते नागरिकांच्या अंगावर आले मात्र सुदैवानं काल गर्दी या ठिकाणी नव्हते पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू होता मात्र हेच जर कदाचित गर्दीच्या वेळी झालं असतं जास्त प्रमाणात भाविक जर या ठिकाणी असते तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील या ठिकाणी झाली असती मात्र आता मंदिर प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणची माती दगड जे आहेत ते काढण्याची कारवाई आणि काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे आणि हा मार्ग जो आहे परतीचा हा भाविकांसाठी आत्ताच देखील बंद करण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारे भाविकांना या मार्गावरून शोडलं जात नाही अद्यापही हा मार्ग जो आहे तो धोकादायक आहे मात्र जो चढण्याचा मार्ग आहे तोच चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सद्यस्थितीत वापरला जा जातोय हा परतीचा जो स्वतंत्र मार्ग होता हा स्वतंत्र मार्ग अशा प्रकारे बंद करण्यात आलेला आहे आणि भाविकांना या मार्गावर मज्जाव करण्यात आलेला आहे थेट आपन भकतो है, ही थेट दृश्य आपण बघतोय स्रप्तशृंगी गडावरची ही दृश्य आहे खर तर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं शक्तीपीठ म्हणून या देवीला ओळखलं जातं आणि राज्यभरातले भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात बरोबर आहे बिकट झालेली सध्याची जी ही वाट आहे ती पुन्हा एकदा पूर्ववत होण्यासाठी मंदिर प्रशासन काय करतं त्याला किती वेळ लागणार आहे मंदिर प्रशासनाच्या वतीनं आता सुरुवातीला ज्या ठिकाणी आपण पायऱ्यांवरती चढण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणची माती आणि दगडं जी आहेत ती काढण्यात आलेली आहे मात्र मात्र हे सगळं हजारच्या आसपास या सगळ्या पायऱ्या आहे आणि या सगळ्या पायऱ्यांवरती पातळीवर काम करणं प्रशासनासाठी अवघड यासाठी आहे की आता देखील सप्तशृंगी गडावरती मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना जसं माती काढली जाती जसे दगड काढले जातात तसं पुन्हा एकदा या डोंगरांवरून हे समोर दृश्य आपल्याला दिसतंय ही झाडी दिसत हे धुकं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत अशाच प्रकारे पाऊस जो आहे तो वरती डोंगराच्या परिसरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे पावसाचं पाणी जे आहे जे लोंढे आहेत ते पुन्हा या डोंगरांवरती जाऊन आणि ती माती पुन्हा या पायऱ्यांवरती येते आणि त्यामुळे मदत कार्य जे आहेत त्याला अडथळे निर्माण होत मात्र पुढच्या काही तासामध्ये हे सगळं जे आहे ते हटवलं जाईल पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ही माती आणि हे दगड जे आहेत हटवले जातील अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे नक्कीच गड परिसरामध्ये असलेल्या या संपूर्ण घडामोडींवरती आपलं देखील लक्ष असू द्या आणि त्या ठिकाणी